माझे मन तुझे झाले तुझे झाले। काय बाबा? बापूजींच्या प्रवचनाची बातमी सगळीकडे छापून आली आहे। त्यांच्या दर्शनासाठी भक्तांच्या तासंतास रांगाच्या रांगा। हो, तशी बरीच गर्दी होती त्या दिवशी। त्यांची भाषण देखील अगदी डिटेल मध्ये छापून आलेली आहेत। खरं सांगायचं तर त्यांची जादूच वेगळी आहे। म्हणजे ते बोलायला लागले ना की समोरचा माणूस अगदी भारावून जातो, पण न पटण्यासारखं काहीही बोलत नाही ते। नाही, ते उत्तमच आहे, पण मला वेगळीच काळजी वाटायला लागली। कसली? काय की या बापूजींच्या प्रवचनानी बोलण्यानी भारावून जाऊन तुझ्या सासून म्हणजे आमच्या जयून समजा या बापूजींची दीक्षा घेतली आणि गेली निघून आश्रमात। मला कोण आहे सांगू सासूबाईंना तुम्ही असं म्हणालात ते? नको, तेवढे उपकार कर। काय तिचा कोप वगैरे झाला ना तर मला डायरेक्ट हिमालयामध्ये पाठवून देईल ती। बाबा, बापूजींच्या बातम्या आणि व्हिडिओ सॉलिड चर्चेमध्ये आहेत ना? झालं, आता या बापूजींचे व्हिडिओज देखील आले का? मग हे बघा ना, मुंबईतल्या प्रवचनाचा व्हिडिओ सगळीकडे फिरतोय। बघू तरी, छान आहे छान आहे। म्हणजे बापूजी स्वतः नाचतायत कि दुनियेला स्वतःच्या तालावरती नाचवत आहेत तेच काही कळत नाही। बघू बाबा। बघा, वहिनी अगं कालच जाऊन आलीस ना तिकडे, मग एवढं निरखून काय बघतेस व्हिडिओ मध्ये? हे दिसतात का बघते? काय दादा? का लीला शेखरला तिथे बघितल्यासारखं वाटतंय? हो भाऊजी, मला खरंच वाटलं होतं की ते दिसतील या व्हिडिओ मध्ये, कारण माझं मन मला सांगतंय की ते तिथेच आहेत। हे बघ शुभ्रा, शुभ्रा तू अशी निराश होऊ नकोस। नाही बाबा, माझं मन मला जे सांगतं ते नाही चुकू शकत। शुभ्रा, बऱ्याच वेळेला आपलं मनच आपल्याला फसवत असतं बघ। जे आपल्याला जे हवं असतं ना तेच आपलं मन आपल्याला सांगत असत। नाही, तुझी आत्ता मनस्थिती काय आहे मी जाणतो, पण म्हणणं एवढंच आहे की शेखर इथे नाहीये म्हणून तू हताश वगैरे होऊ नकोस। नाही बाबा, मी हताश नाही होते आणि मनस्थितीचाही काही प्रॉब्लेम नाही। मला खरंच मनापासून वाटतंय की ते तिथे होते आणि माझं मन माझ्याशी नाही खोटं बोलणार बाबा। बाबा, मग दादा तिथे असेलही? शक्य नाही, अजिबात शक्य नाही। माझी खात्री आहे आपला शेखर असा हे बापूजी वगैरे अशा गोष्टींवरती विश्वास ठेवणं शक्यच नाही आहे। शुभ्रा, तू हे मनातून काढून टाक बरं का, शक्य नाही। मनात ना काढून टाक, नाही तर नंतर तुलाच त्रास होईल। गुरुजी, वासंती तू इथे कशी आलीस? ते तुम्ही मुंबईवरून परत आले कळलं ना, म्हणून मग तुम्हाला भेटायला आले। बर मला सांग, गणिताचे तास छान झाले ना? तेच सांगायला आले मी, जसं तुम्ही शिकवलं ना अगदी तसं शिकवलं मी सगळ्यांना। तुम्हाला माहितीये गुरुजी, मी शिकवलं की गणित पटकन कळत असे म्हणाले समदे। अरे वा, म्हणजे तू आता लवकरात लवकर माझी जागा घ्यायला मोकळी आहेस। नाही हो गुरुजी, मी कशी घेईन तुमची जागा? तुम्ही कुठे मी कुठे असं नसतं बाळा, कुणी मोठ किंवा लहान असं नसतं। तुला माहिती, तू खूप हुशार आहेस आणि मला माहितीये मी तुझ्यावर जी जबाबदारी सोपवली ती उत्तम रित्या पार पाडणार होतीस तू याची खात्री होती मला, म्हणूनच तुझ्यासाठी मुंबईवरून काही गम्मती आणल्यात मी, घे। अय्या, किती छान आहे गुरुजी, हा रंग मला आवडतोय, तुम्हाला कसं कळलं? काय ना, सगळ्या हुशार मुलींना हाच रंग आवडतो। आमची नेहा आहे ना, खूप हुशार आहे ती, तिला सुद्धा हाच रंग आवडतो। वासंती, तू इथे काय करतेस? सहज, गुरुजी मुंबईवरून आलेत ना म्हणून। बरी येते मी गुरुजी। पर शेखर, बापूजी ध्यानाला बसताय,
त्यांनी तुम्हाला सुद्धा ध्यान लावून बसायला सांगितलंय. बसतो मी. ठीक आहे, येतो मी. अरे वा, आले वाटत सगळे. पैसे घ्यायला वेळेवर येतात सगळे. असं का म्हणतोस? चांगली कामं केलीत त्यांनी, म्हणून तर कमिशन वाढवून दिले त्यांना. दादाम्या काय मस्त नौटंकी करतो? मला मारायचंय, माझ्या जवळ येऊ नका, मला वाचवण्याचा प्रयत्न करू नका. नाही नाही, जवळ येऊ नका माझ्या. त्या शेखर समोर अंगावर पेट्रोल टाकण्याचा काय मेलोड्रामा केलास तू? हा मान घ्या उस्ताद. अगे तुझा हिस्सा. आणि संतोष भाऊ, या चहाच्या टपरीवरती काय डायलॉग बजी केली तुम्ही बापूजी बद्दल? हे घ्या. मी आपले इन्स्पेक्टर साहेब अगदी योग्य वेळी त्या शेखरला हॉटेलमधन आश्रमात घेऊन आले. तुमचं अशीच चांगली कामं करत राहा. काय आमचा फायदा झाला तर तुमचा फायदा होईल. आणि यावेळेस खरंच खूप फायदा झालाय. अरे म्हणून तर कमिशन वाढवून दिलंय ना बापूजी. अशीच कृपा ठेवा आमच्यावर. तुम्ही सुद्धा आमच्यावरती अशीच कृपा ठेवा. आता मी जी बातमी सांगणार आहे ना ती ऐकून तुम्हाला आनंदच होईल. अरे मग सांग सांग, लवकर सांग. जवळच्या पाड्यावर दोन मुली हिरल्या आहेत, अगदी आपल्याला हव्या तशाच आहेत. अरे मग लवकर पाठवून दे त्याला आपल्या शाळेत शिकायला. फार आगाऊ नाही आहेत ना त्या मुली? नाही, अजिबात नाही आहेत. अशिक्षित आणि भोळ्या आहेत. गरीब घरातले आहेत पण दिसायला खूपच सुंदर आहेत. हा अशाच मुली तर हव्यात आपल्याला. काय हे मागे त्या मुलींचं काय बरं वाईट झालं? मार्ग अवगवा होत नाही, त्या मीडियापर्यंत बातमी जात नाही. बघ संतोष, तू अशाच मुलींच्या शोधात राहा. कमिशन वाढवून देऊ तुला. तर चला निघा आता. थँक्यू बाबूजी. इन्स्पेक्टर साहेब तुम्ही जरा थांबा, तुमच्याकडे एक महत्वाचं काम आहे आमचं. चला माझ्या बरोबर. सॉलिड चोर रस्ता आहे. नाही म्हणजे कपाटाच्या मागच्या बाजूला दार असेल असं चुकून सुद्धा वाटणार नाही कोणाला. पोलीसवाला आहेस ना तू, तुलाही नाही कळलं? अहो इतकं बेमालूम आहे कसं कळणार? बापूजींच्या रूम मधून बाहेर पडण्यासाठी आम्ही असे अनेक छुपे भुयारी रस्ते तयार केलेत. पण कशासाठी? कशासाठी म्हणजे काय? बापूजी मनात येईल तेव्हा कुठेही बाहेर जाऊ शकतील. वा काय आयडिया आहे. आयडिया तर बऱ्याच आहेत आमच्याकडे. कळतं तुला हळूहळू. म्हणजे युअर माल आहे अफू वानंद. आजच्या प्रसादामध्ये मिक्स करून टाक. खाल्ल्या खाल्ल्या फक्त भरावून गेले पाहिजे. काय सॉलिड डोके बापूजी तुझं? नाही म्हणजे सॉलिड चालत. माझं डोकं अजून किती चालताची कल्पना नाही आहे तुला. म्हणजे स्वतः कबूल करतोस तर मी सांगू. पण काय 200 ग्रॅम अफू कमी आहे मला. काय हो तू चांडलास ना मात? कुठे गेली 200 ग्रॅम अफू? अहो बापूजी मला खरंच माहिती नाही, म्हणजे मी नाही चुरले अफू. माझं 1000 रुपयांचं नुकसान झालंय. अहो मी मुद्दा म्हणून काही नाही केलं. अहो ते पॅकेट माझ्या हातातून खाली पडलं आणि फुटलं, कदाचित त्यामुळे कमी झाली असेल. ओके मला शेंड्या लावतो या बापूजीला. पुन्हा अशी चूक होता कामा नाही. मला माझ्या मालाचे पैसे पाहिजेत. कधी अँडूस बोल,
उद्या सकाळी देतो. वानन, माझं उद्या पैसे आणून दिले नाहीत, मला आठवण करायची, फोन करायची, मग ठरवू आपण त्याचं काय करायचं. ट्रान्सफर करायची का नोकरीवरूनच काढून टाकायचं.